आज खूप मोठं नुकसान पक्षाचं झालं आहे, समाजाचं झालं आहे आणि पुणे शहरामध्ये त्यांचा जो आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अष्टपैलू कर्तृत्व मुक्ताताईचं होतं, सांस्कृतिक कार्यात, धार्मिक कार्यात, सामाजिक कार्यात त्यांनी संपूर्ण जीवन दिलं आहे आणि आज टिळक परिवारामध्ये त्यांनी जी उंची गाठली होती ती उंची आमच्या सर्वांकरता अभिमानास्पद होती। त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये पुणे शहराला सुद्धा खूप उंची मिळाली आणि विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी, खरं तर मला आठवतं मी अनेक वर्षापासून विधानसभेत आहे पण इतक्या लवकर त्यांनी विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करण्याचा ठसा त्या ठिकाणी उमटवला। पक्षाकरता तर इतक्या हिरीहिरीने त्यांनी काम केलं की त्यांची प्रकृती चांगली नसताना त्यांना आम्ही सर्वांनी नाही म्हटलं की आपण मतदानाला येऊ नका, पण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जीवाची पर्वा न करता मतदानालासुद्धा आल्या। असे कार्यकर्ते खूप कमी असतात जे पक्षाकरता आपलं आयुष्य देतात, पक्षाकरता स्वतःचं काही हित न साधता पक्षाकरता सारं असतं। आज मोठी पोकळी गणेश उत्सवाच्या या मुवमेंटमध्येही निर्माण झाली आहे। त्यांचं जीवन हे गणपतीरायाच्या संपूर्ण उत्सवाच्या व्यवस्थेमध्येही गेलं आहे। खरं तर सर्व क्षेत्रात नुकसान झालं आहे, ही न भरून निघणारी पोकळी आहे। त्यांचा मोठा परिवार आहे, आई महालक्ष्मीला मी प्रार्थना करतो की त्यांना मोक्ष लाभो मुक्ताताईला, आणि परिवाराला जो आज त्यांच्यावर दुःख आहे आम्ही सर्व सहभागी आहोत, पण परमेश्वरालाही विनंती करतो की त्यांना दुःखातून बाहेर पडू, लवकरात लवकर दुःखातून बाहेर पडून पुन्हा एकदा मुक्ताताईचे जे स्वप्न आहेत शिल्लक, मुक्ताताईने अनेक गोष्टी मला बोलून दाखवल्या आहेत। मागे मी मधल्या काळात आलो होतो गणपती उत्सवाच्या वेळी, तेव्हा त्या माझ्याशी खूप बोलल्या, पण त्यांचे स्वप्न जे राहिले आहेत ते पूर्ण करणे आता आमची जबाबदारी आहे। निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत, आम्ही सर्व पाठीशी आहोत, पण खरं तर खूप आज दुःखाचा दिवस आहे आमच्या सर्वांकरता आणि सर्वांकरता दुःख। आपण या ठिकाणी बघितलं असाल खूप मोठा जनसमुदाय मानणारा वर्ग या ठिकाणी आहे आणि त्यामुळं नक्कीच यातनं कसं बाहेर पडू, पण फार मोठं दुःख आहे।